आपल्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी योगेशजी कदम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो, साहेब 5-6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी झाल्या आणि 26 जूनला 4:45 माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला. तो कशासाठी होता हे आपल्याला सगळ्यांना कळलंच असेल. आणि 25 तारखेला रात्री मी जिथे शिंदेसाहेब होते त्या ठिकाणी गुवाहाटीला पोचलो. गुवाहाटीला पोचल्यानंतर ज्यावेळी शिंदेसाहेब मुंबईमध्ये आले त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले आणि मी ज्यावेळी मुंबईमध्ये आलो त्यावेळी उद्योगमंत्री झालो. साहेब, ही रत्नागिरीतली जनता ही विकासावर प्रेम करणारी आहे आणि या 5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण 1 करोड रुपयाचा निधी या जिल्ह्याला दिला, या तालुक्याला दिला, त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज कैलासवासी प्रमोद महाजन संकुलाच्या या पटांगणावर हजारोंच्या संख्येनं माझे सगळे मतदार आणि जिल्ह्यातले देखील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. या गर्दीतनं अनेक लोकांपर्यंत जे काही पोचायचं असेल ते पोचलं असेल. काही लोक बांधावर आहेत, ते आता ही गर्दी बघितल्यानंतर उद्यापासून नक्की आपलं नेतृत्व स्वीकारतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी मात्र शंका नाही. पण कुठंतरी एखाद्या नाक्यावर यायचं, तिथं सभा करायची, तुम्हाला शिवीगाळ करायची, मला शिवीगाळ करायची आणि 500,000 लोकांमध्ये भाषण करून निघून जायचं अशी ही सभा नाही. तर ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी या रत्नागिरीला भरभरून दिलं, त्यांचे आभार मानत असताना हजारोंच्या संख्येनं मानले पाहिजेत आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला पाहिजे अशी सांगणारी ही विक्रमी सभा आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्याच आलेल्या बंधू आणि भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो की याच व्यासपीठावर साहेब एक सभा झाली होती आणि त्यावेळीचे प्रमुख वक्ते होते, त्यांनी सांगितले होते की विक्रमी सभा आहे. पण त्याच्यापेक्षा दुप्पट सभा साहेब आज आपल्या उपस्थितीमध्ये होते आणि नवा एक विक्रम सभेचा आम्ही या ठिकाणी निर्माण करतोय. मला सकाळी पत्रकारांनी साहेब विचारलं, उद्या 17 तारीख आहे, महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय? मी त्यांना एवढंच सांगितलं की माझी जी सभा होणार आहे ही उद्याच्या महामोर्चाच्या चौपट होणार आहे आणि तीही साहेब ही सभा आहे. त्याच्यामुळे उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा किती असणार आहे हे महाराष्ट्राच्या नक्की लक्षात येईल. परंतु एक कलमी कार्यक्रम जी व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना आखते, विकास करते, त्या व्यक्तीला कायमस्वरूपी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून कायमस्वरूपी शिंदेसाहेबांना बदनाम करायचं असं काही लोकांचा धंदा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि जे शहाजी बापू आपण सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही असेन, मी असेन, मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून मी शिवसेनेमध्ये आलो, पण ज्यावेळी सत्तांतर झालं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आपल्याला सगळ्यांना बसावं लागलं. ही जी कुठंतरी खतखत होती त्याच्यातनं बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेबांनी पुढे नेला आणि त्याचं समर्थन आपण सगळ्यांनी मिळून केलं. साहेब, आज आपण 800 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन केली. खरं तर ही कामं कधी मंजूर झाली, कशी मंजूर झाली, तुम्ही त्याला कसा निधी दिला हे लोकप्रतिनिधी मला म्हणून मला देखील कळलं नाही. कारण ज्या ज्यावेळी तुमच्याकडे फाईल यायची, ज्या ज्यावेळी माझं पत्र यायचं, तरी कसलाही विचार न करता आपला एक सहकारी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काहीतरी निधी मागतोय आणि त्या निधीची कमतरता पडू नये या शुद्ध हेतूनं प्रत्येक फाईलवर आपण सही केलीत. आणि म्हणूनच या 3 महिन्यामध्ये 800 कोटी रुपयाचा विकास निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणू शकलो याचं सगळं श्रेय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना जातं. मगाशी बापूने अनेक गोष्टी सांगितल्या, कशासाठी आम्ही बाहेर पडलो, कशासाठी शिंदेसाहेबांचं समर्थन केलं. आज रत्नागिरीकरांच्या हे देखील लक्षात आलं असेल की सर्वसामान्यांचा नेता म्हणजे काय असतो.
सर्वसामान्य माणूस म्हणजे काय असतो, आणि सर्वसामान्य माणूस ज्यावेळी जनतेतला माणूस म्हणून मुख्यमंत्री बनतो त्यावेळी तो आपला आपल्याला वाटतो. म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आज एकनाथजी शिंदे साहेब आपल्यातले वाटतात, आपल्या कुटुंबातले वाटतात. साहेब, मी धर्मवीर चित्रपट पहिल्यांदा बघितला नव्हता साहेब, मी 2 महिन्यापूर्वी बघितला साहेब. तो पिक्चर बघितल्यानंतर तुमच्याबद्दलची जी काही पूर्वी भावना होती ती भावना 4 पटीनं अजून वाढली. एखाद्या व्यक्तीवर संकट येतात, ती व्यक्ती संकटाला सामोरं जाते, आणि संकटाला सामोरं जात असताना आपल्यातलं घरातलं दुःख विसरून दुसऱ्याच्या घरामध्ये कायमस्वरूपी उजेड राहिला पाहिजे, त्याचं दुःख बाजूला झालं पाहिजे, यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरते याचा आम्हाला अभिमान आहे. आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आज उद्योगमंत्री म्हणून मी काम करतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाग्य आहे असं मी समजतो. पण ज्यावेळी मी तुमच्यासोबत आलो अनेक काही लोकांनी आराखडे आखले, अनेक लोकांनी सांगितलं आता किती लोकं जमतील, काय होईल, मतदारसंघाचं कसं होईल कसं होईल. साहेब, आज या गर्दीनं चित्र स्पष्ट झालेलं आहे की माझाच मतदारसंघ नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनाच राहील, आणि ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची राहील, बाळासाहेबांची शिवसेना राहील, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना राहील. आणि म्हणून जनतेनं साहेब आम्हाला भरभरून दिलं, आणि त्या प्रेमातनं त्या कर्तव्यातनं उतराई होत असताना तुमच्यासारख्याचा आधार, तुमच्यासारख्याचा पाठिंबा हा कायमस्वरूपी निधीच्या रूपानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर राहिला. आज उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना या मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे बंद पडलेले प्रकल्प होते, भारतीय शिपयार्डसारखा प्रकल्प असेल, वेरॉनसारखा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प आपल्या नेतृत्वाखाली आम्ही चालू करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज साहेब तुमच्या साक्षीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला हे सांगू इच्छितो की रिफायनरीचा प्रकल्प देखील तिथल्या शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करून, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करून, हजारो लोकांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही सकारात्मक पुढे जाणार आहोत, आणि या जिल्ह्यामध्ये नवीन विकासाची क्रांती शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्माण करणार आहोत. आणि म्हणून जास्त वेळ मी घेत नाही. विकासाला निधी सगळं आपण कशा पद्धतीने देता, काय पद्धतीने देता हे रत्नागिरीकरांना माहिती आहे, पण आज आपल्याला मी शब्द देतो. भविष्यामध्ये येणारी जिल्हा परिषद असेल, भविष्यामध्ये येणाऱ्या नगरपालिका किंवा नगरपंचायती असतील, या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्याच शिवसेनेच्या असतील, बाकी कुठच्याही असणार नाहीत, हा तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आणि आज साहेब जिल्ह्यामध्ये तुमच्या आगमनानं अजून एक जे काही परिवर्तन होत आहे ते म्हणजे राजापूर मतदारसंघामध्ये लांजा नावाची एक नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतीतला नगराध्यक्ष आणि तिथले सगळे नगरसेवक हे आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, हा देखील तुमच्या विकास कामाचा विजय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून साहेब मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताय, कानाकोपऱ्यामध्ये जाऊन विकासाला निधी देताय, तोच निधी आमच्या कोकणाला आपण द्यावा एवढीच कळकळीची विनंती करतो. जास्त वेळ घेत नाही आणि पुन्हा एकदा आपण रत्नागिरीमध्ये आला. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आपण भैरीबुवाच्या साहेब देवळामध्ये गेलो. देवळामध्ये गेल्यानंतर तिथल्या ट्रस्टींनी सांगितलं की रत्नागिरीच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे जे मुख्यमंत्री झाले ते फक्त रत्नागिरीला पाय लावून निघून गेले, बहिरीच्या देवळात एकही मुख्यमंत्री आला नाही, ते भाग्य साहेब तुमच्या नशिबी आलं. त्याच्यामुळे तुमच्या राजकीय जीवनामध्ये तुम्हाला कुठचीही गोष्ट कमी पडणार नाही याची जबाबदारी रत्नागिरीकरांनी स्वीकारलेली आहे. आणि साहेब निसर्गाचा देखील तुमच्यावर किती आशीर्वाद आहे याचं उदाहरण मी आपल्याला देतो. आपल्याच सहकार्यानं ज्यावेळी मंत्री झालो अनेक वेळा याच विमानतळावर येण्याचा योग येतो, परंतु 1 वाजल्यानंतर शहाजी बापू याच्यामध्ये आता निसर्गाचा आशीर्वाद किती आहे बघा. आज सकाळपासूनच भीती होती की 5 किलोमीटरची व्हिजिबिलिटी होईल की नाही, शिंदे साहेब विमानतळावर लँड होतील की नाही, पण तिथल्या कमांडरनं 8 वाजता मला फोन करून सांगितला, काय जादू झाली माहीत नाही, 3 महिने 1 वाजल्याशिवाय व्हिजिबिलिटी नव्हती, आज 8:30 वाजता 5 किलोमीटरची व्हिजिबिलिटी क्लिअर झाली. याचा अर्थ नुसता परमेश्वराचा नाही, निसर्गाचा देखील आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्ही काम करत राहा, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं रत्नागिरी मतदारसंघामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून स्वागत करतो. आणि जे जे कोण साहेब आपल्यावर टीका करतायत ते कोणाकोणाची सुपारी घेऊन टीका करतायत हे देखील आता महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि म्हणून ज्या नेतृत्वानं महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलाय त्या नेतृत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं आपण सगळ्यांनी मिळून समर्थन करूया. त्यांना आपल्याला निधी दिला म्हणून धन्यवाद देऊया. आणि भविष्यामध्ये कुठचीही निवडणूक ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार आहोत हा विश्वास त्यांना देऊया. आणि तो तुमचा विश्वास मी शिंदे साहेबांना देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र.